तुम्ही विचारणार पहिले प्रश्न साहेब, आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या नारायणगावच्या उपबाजारामध्ये DDR साहेब आलेत, नेमकं काय प्रयोजन? नाही, आता टोमॅटो मार्केट हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. 2004 साली सभापती असताना प्रथम सुरू केलं, डायरेक्ट शेतकरी तो व्यापारी. आणि मग आता बरेच आता महाराष्ट्रामध्ये TV पण झालं आहे, आमचे शूरशेटचं हे झालं आहे, चॅनेलवर आलं की बाबा 2500 क्रेटला बाजार मिळतोय, काय मिळतोय आणि कशी व्यवस्था आहे. इलेक्शन झाल्यानंतर DDR साहेबांना जुन्नरची सिस्टीम टोमॅटो मार्केट बघायची होती, सगळी भेट द्यायची होती. सिस्टीम पाहण्यासाठी आज DDR जगताप साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आमचे संचालक मंडळी सगळे आहेत. मला आनंद आहे की ठीक आहे, 2 वर्ष खरंच माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. 2 वर्ष पाऊस नव्हता, म्हणजे त्यांना बाजाराचे पैसे झाले ना, कांदा असेल, भाजीपाला असेल, टोमॅटो असेल. आणि मागे आमची निवडणूक होण्यापूर्वी 70 रुपये क्रेटला होते, इथं यायला मार्केटला सरंक्षेटा म्हणाले आम्ही सगळे ते 130 रुपये क्रेटला खर्च येतो. आज माझ्या शेतकऱ्याला 2500 ते 2500 रुपये क्रेटला बाजार मिळतो 20 किलोच्या. आणि माझ्या जुन्नर हे पण आनंद मला आहे की जुन्नर आंबेगावच्या शेतकऱ्याचा माल आहे, पण इथे तुम्ही पाहिलं असेल पारनेर बीड इथला सुद्धा माल येतो. आणि मग साहेबांना ही पाहणी करायची होती की सिस्टीम कशी आहे आणि कुठला कुठला माल येतो, काय सुविधा आहेत, यासाठी साहेब आलेले आहेत. मला आनंद आहे, अभिमान आहे की आज 20 वर्षात त्यांची 13-14 एकर टोमॅटो आहेत, आमच्या वयकरांचे आहेत, 8 एकर आहेत. शेतकरी माझ्या तालुक्यातला आनंदी आहे, पण परमेश्वराने हे बाजार असेच राहावं, शेतकऱ्याला हमी सगळ्यांनाच मिळावा. नुसतं टोमॅटो नाही, कांदा असेल, भाजीपाला असेल. आणि आता मला खात्री आहे तोबद्दल वाद नाही, म्हणजे DDR साहेबांचं त्याबद्दल पाणी करणं आमचं पण आहे की नक्की आमच्या अडचणी काय आहेत, संचालक मंडळाच्या आमच्या शेतकऱ्यांच्या काय आहेत, आम्ही तिथं बसून सांगत नाही. म्हणजे आम्हाला तिथं लगेच त्यांनी पाहिलं म्हणजे आम्हाला तर आनंद झाला, आम्ही त्यांना दाखवणार अडचणी समक्ष की काय काय ते लगेच सँक्शन करतील आपण. खात्री आम्हाला आमच्या शेतकऱ्यांसाठीच असतो जे असतो ते, परंतु मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की शेवटी तेही शेतकरी आहेत. आणि कधी पण आजपर्यंत माझ्या मी आज जवळजवळ 18 वर्ष सभापती म्हणून काम करतो, पणन संचालक असतील, DDR साहेब असतील आणि मंत्रालयाचे मंत्री साहेब मनोदय असतील, यांनी सहकार्य केलेला आहे. आणि मला त्यांना आनंद झाला, आज पारनेरचे शेतकरी आहेत सगळे, आमच्या मालुसाठीतील सचिव उपसचिव काम आपल्या मार्केटमध्ये कसं येतं, बीडवरून येतं, ते त्यांनी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. आज कमीत कमी बाजार म्हणजे गुलटीला आज साहेबांसमोर जायचं 1000 रुपयाला क्रिएट केला, एक तरी ना 1900 रुपयाला गेला आणि चांगला बाजार हा 1900 मीडियाला गेला, कारण शेट्टी म्हणला आणि 2200 रुपये एक थोडं कमी जास्त झालं, पण माझ्या शेतकऱ्याचं निदान हमी भाव म्हणजे जे म्हणतो तर 300 रुपये क्रेडला 130 रुपये खर्च येतो, त्याच्यापुढे मिळायला पाहिजे. कांद्याचं पण झालेलं आहे कमी बऱ्यापैकी, 2 वर्ष झाले नाही, पण आज माझा शेतकरी सुखी असंच राहू, पाऊस पडावं, धरणं भरावी, ठीक आहे आता त्या दृष्टीने होईल, बाकी काही नाही. आणि साहेबांनी आलेले माझ्या शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो, वरून राजाकडे प्रार्थना करतो की सगळे धरणं भरू द्या, महाराष्ट्रातले धरणं भरू द्या, भारतातले धरणं भरू द्या, तिकडे जलप्रलय नको, धरणं भरू द्या. आणि माझ्या शेतकऱ्यांना हमी भाव चांगलं हे सुखीचे दिवस असे येऊ द्या, चांगलं आरोग्य त्यांचं राहू द्या अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आमच्या DDR साहेबांना विनंती करतो की आपण निश्चित आमच्या सगळे आपण मार्केट सगळे पाहावे, आमच्या अडचणी आम्हाला निश्चित सहकार्य करावं, करतात तर करणार त्याबद्दल नाही, परंतु या माझ्या सगळे आडते व्यापारी इथं माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांना संचालक मंडळाच्या वतीने त्यांना तशी मी विनंती करतो. धन्यवाद.